नमस्कार प्रिया बेसिक स्टिचिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी चौतीस मापाचं बॅकनेक डिझाईन शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर इथे जी उंची आहे ब्लाऊजची ती तेरा इंच आहे चौदा इंच घेतलेली आहे एक इंच ॲड करून शोल्डर जे आहे ते पाच इंच घेतलेलं आहे मुंडा जो आहे तो साडेपाच इंच घेतला आहे आणि चौतीस मापाचं हे ब्लाऊज आहे गळा जो आहे तो साडे दहा इंच घेतलेला आहे इथे गळ्याचा मटका शेप दिलेला आहे जो काही गळा घेतला असेल त्याचा मध्य काढायचा आहे त्या मध्याचा परत मध्य काढायचा आहे आणि जो पहिला मध्य आहे तिथून पाव इंच आतमध्ये आणि जो दुसरा मध्य काढला आहे तिथून एक इंच बाहेर असा येऊन तो मटका शेप आपल्याला द्यायचा आहे तर इथे आकार देऊन झालेला आहे आता आपण जे खालचं कापड आहे मेन फॅब्रिक ते सरळ ठेवलेलं आहे त्याच्यावर अस्तर ठेवलेलं आहे आणि आपण कमरेची शिलाई पहिली देऊन घेणार आहे कमरेची शिलाई देऊन झाल्यानंतर जो गळ्याचा आकार आहे त्याच्यावर आहे तसाच आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे स्टिच केल्यानंतर आतमध्ये थोडंसं मार्जिन ठेवून आपल्याला ते कटिंग करून घ्यायचं आहे अतिशय साधी सोपी पद्धत आहे आणि हा नेकही खूप सुंदर तयार होतोय त्याच्यानंतर छोट छोटे छोटे नॉचेस देऊन घ्यायचे आहेत आणि जे आपण अस्तर जोडलं होतं ते आता आपण सरळ करून घेतलेलं आहे अस्तर सरळ करून घेतल्यानंतर आपल्याला जी गळा आहे आपला त्याच्यावर दाब शिलाई द्यायची आहे व्यवस्थित कडेने फिनिशिंगमध्ये आपल्याला ती दाब शिलाई द्यायची आहे कॅनव्हास न वापरता हा गळा तयार केलेला आहे आणि खूप छान दिसतो त्यानंतर खाली कमरेच्या साईडला आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये कापड एकसारखं करून हाताने आपल्याला ती शिलाई द्यायची आहे त्यानंतर आता जे अस्तर आहे आपलं ते सगळीकडून आपल्याला मेन फॅब्रिकला जॉईन करून घ्यायचं आहे तर सगळीकडून आपल्याला त्याला स्टिच करून घ्यायचं आहे स्टिच केल्यानंतर जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करून टाकायचं आहे अतिशय साधी सोपी डिझाईन आहे आणि पटकन होणारी आहे तर हा आपला मटका शेपचा बेसिक आपलं तयार झालेलं आहे आता आपल्याला फ्रील तयार करायची तर फ्रिल तयार करण्यासाठी मी तीन इंचची पट्टी घेतलेली आहे इथे जॉईन दिलेलं आहे कारण कट पट्टी जरा कमी पडत होती त्यामुळे त्यानंतर जी तीन इंचची पट्टी आहे ती फोल्ड करायची उलट्या बाजूने आणि उलट्या बाजूने आपल्याला शिलाई देऊन ती आपल्याला पलटून घ्यायची आहे म्हणजे आपली जी फ्रिल तयार होणार आहे ती फिनिशिंगमध्ये तयार होईल एकही धागा त्याचा दिसणार नाही तर उलट्या बाजूने पहिल्यांदा मी ही शिलाई करून घेत आहे जी आपण मोठी पट्टी घेतली होती साधारणतः एक मी एक ते दीड मीटर किंवा दोन मीटर जसं तुमचा गळा असेल त्याप्रमाणे तुम्हाला ती पट्टी लागेल तर आता ही जी पट्टी आहे ती मी पलटून घेतलेली आहे पलटून घेऊन प्रेस करून घ्यायची म्हणजे आपल्याला जे प्लेट्स आहेत त्या टाकताना इझी जातं तर इथे पलटून प्रेस करून घेतलेली आहे आणि त्या पट्टीवर मी छोट्या छोट्या प्लेट्स टाकणार आहे एकसारख्या सगळ्या त्या ज्या आपल्या प्लेट्स आहेत त्या आल्या पाहिजेत म्हणजे ती फ्रील जी आहे ती सुंदर एकसारखी अशी तयार होईल आणि फ्रीलच्या बरोबर मधून आपल्याला सेंटरमधून टीप मारत मारत त्या प्लेट्स टाकत जायचं आहे पूर्ण पट्टीला तर इथे पाहू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एकसारख्या पाळायच्या आहेत तर ही जी आपली फ्रील आहे ती तयार झालेली आहे आता ही जी फ्रील आहे ती आपल्याला गळ्याच्या भोवती लावून घ्यायची आहे बरोबर सेंटरला जी आपण टीप दिलेली होती त्या सेंटरच्या टीपवर टीप आली पाहिजे आणि तशीच आपल्याला गळ्याच्या आकारानुसार ती जॉईन करून घ्यायची आहे अतिशय सोपा असा हा बॅकनेक डिझाईन आहे आणि दिसायलाही खूप छान दिसतो तर असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर इथे जेवढी मला फ्रिल हवी आहे ती मी जॉईन करून घेतली आणि एक्स्ट्राची जी आहे ती कट करून घेतली तर आता फ्रील जोडल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हो सेंटरला मी इथे एक नाजूक लेस घेतलेली आहे जी फ्रिलच्यामधून व्यवस्थित दिसेल अशी तर बरोबर सेंटरमधून ती जी लेस आहे ती मी लावून घेतलेली आहे फ्रिलच्या बरोबर सेंटरमधून ती लेस लावून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपला सुंदर असा बॅकनेक तयार झालेला आहे आता आपल्याला टक्स मारून घ्यायचेत बॅकचा जो पार्ट आहे त्याला टक्स मारून घ्यायचे आहेत टक्स जे माप असेल तुमच्या मापाप्रमाणे ते तुम्ही इथे घेऊन टक्स मारून घ्यायचे आहेत अतिशय साधी सोपी पद्धत आहे ही बॅकनेक डिझाईन बनवण्याची इथे टक्स मारून घेत आहे बॅक साईडला आता त्यानंतर जी आपली डिझाईन तयार झालेली आहे फ्रीलची त्याच्या सेंटरमध्ये आपल्याला एक बो तयार केलेला आहे तो बो अटॅच करायचा आहे तिथे हाताने आपण तो शिवून घेणार आहे पाहू शकता तुम्ही इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर हा जो बो आहे तो कसा तयार करायचा त्याचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनेलवर तर तुम्ही पाहिला नसेल तर व्हिडिओ पाहू शकता तर अशा पद्धतीने हा जो बो आहे तो मध्ये सेंटरला ठेवून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे सुईदोऱ्याने स्टिच करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने अतिशय साधं सोप्पा एक मी तुमच्याशी आज शेअर केला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद